आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माकपनं जोरदार तयारी सुरू केली असून माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी 70,000 रुपयांचा निवडणूक निधी पक्षाला सुपूर्द केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीनं निवडणूक निधी संकलनाची हाक दिली होती. त्या अनुषंगानं 4 जुलै रोजी सोलापूर इथं निधी संकलन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेला प्रतिसाद देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव, केंद्रीय समिती सदस्य तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या मानधनातून 70,000 रुपये निवडणूक निधी म्हणून पक्षाकडे सुपूर्द केले. तसंच कार्यकर्ते कॉम्रेड श्रीनिवास मेत्रे यांनी आपल्या पगारातून 51,000 रुपये निधी पक्षाला दिला. पक्षाच्या वतीनं निधी संकलनासोबत आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्याकरता सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली असून या सभेत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाची चर्चा तसंच स्थानिक नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि मूलभूत नागरी सेवा सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माकपाचे कार्यकर्ते सदैव तत्पर असून आगामी विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडम मास्तर यांना विधानसभेत पाठवण्याचा वज्र निर्धार केल्याचं पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांनी सांगितलं.